मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनापूर्वी 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास प्रारंभ झाल्याने महिलांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. जुलै व ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा होत आहे. 31 जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यात 256,661 अर्ज अंतिम करण्यात आले असून हीच यादी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तालयात पाठविण्यात आली आहे. योजनेसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय अशासकीय सदस्यांची समिती गठीत झाली आहे. समितीने त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थींची यादी अंतिम केली. त्यानुसार पैसे मिळणे प्रारंभ झाले आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जात नमूद बँक खात्याला आधार क्रमांकाची जोडणी आवश्यक आहे. बँक खात्याला आधार जोडलेले नसल्यास तत्काळ बँकेत जाऊन जोडून घ्यावे. DBT द्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी अनिवार्य आहे. खाती आधार संलग्नित नसल्यास लाभ जमा होण्यास अडचणी निर्माण होणार आहे. ₹3,000 आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि सगळ्यात महत्वाचं 8-10 दिवस मला त्यासाठी काम करावं लागतं सगळ्यात महत्वाचं. आणि एकनाथ शिंदे यांनी आम्हाला 3,000 रुपये पाठवले यात मनपूर्वक धन्यवाद त्यांचे. खरं तर खूप आभार आहे आणि खूप आभारी आहोत. जेवढी मी महिला आहे सगळे आभार आहे. स्वाती राजू डाहोरे, गजानन नगर, डाकती रोड. तर असं जनरल सगळं राखी पाठवणार आहे आम्ही. आम्हाला खूप असे मोठे भाऊ भेटलेले आहे सगळ्या महिलांसाठी आणि खूप आनंद झालेला आहे मला या गोष्टीचा. प्रत्येक महिलांना आनंद भेटतोय या गोष्टीचा की सगळ्यांच्या खात्यात 3,000 रुपये आलेले आहे बस. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना राखी पाठवू शकू ही सगळ्यात महत्वाची सौभाग्याची गोष्ट आमच्यासाठी आज आहे. अर्चना साखरे. मला खूप खुशी आहे की मुख्यमंत्री मामांनी अशी योजना काढली. मला अशी अपेक्षा आहे की त्यांनी अजून योजना काढाव्यात. धन्यवाद. मुलींसाठी योजना काढावी. शिक्षणासाठी. शिक्षणासाठी काढावी. माझं नाव पूनम कामेश वानखडे आहे. गजानन नगर, डापकी रोड राहणारी. ऍक्च्युली 3,000 रुपये हे महिलांसाठी खूप महत्वाचे आहेत. जेव्हा आपण घर खर्चासाठी पैसे येतात घरी त्यातून आपण थोडीशी जमा करतो आणि मग ते जमा केलेले खर्च पैसे जे आहेत ते आपल्या मुलांसाठी आपण फ्युचरमध्ये कामात येतील अशासाठी आपण तो खर्च जमा ठेवतो तो बँकेमध्ये. पण आता तशी काही गरज लागणार नाही मला असं वाटते कारण की मुख्यमंत्री साहेब आपल्याला डायरेक्टच आपल्या खात्यामध्ये जमा करत आहेत तर त्याची काही गरज लागणार नाही. आणि जो खर्चातले पैसे जे मी घेईल ते मी माझ्यासाठी स्वतःसाठी खर्च करू शकते. माझ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मी म्हणजे त्याच्यासाठी मी माझे ते पैसे वापरू शकते. आणि ह्या 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे कालच मेसेज आला आणि 15 ऑगस्ट आहे आज. खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला एक प्रकारचा मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांचे आणि महायुती सरकारचं पण मनपूर्वक आभार त्यांचे. धन्यवाद. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.